कोरोना या जागतिक आपत्तीमुळे 2 महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांना काम नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सर्वसामान्य जनता पोटाला चिमटा घेऊन लॉकडाऊनचे नियम पाळत जगत आहे। घरात राहा, सुरक्षित राहा असा उपदेश देऊन सर्वसामान्य जनतेचे पोट भरणार नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून चिक्केहळ्ळी गावातील शिवराजे प्रतिष्ठाननी शिवबसव जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा करून त्याच निधीतून 400 कुटुंबांना गहू व तांदूळ, 15 दिवस पुरेल इतकं अन्नधान्य भटके समाजात व अत्यंत गरजू गावकऱ्यांना शारीरिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले। आता गोसावी समाजमध्ये लॉकडाऊनमुळे आम्ही अडकून पडलेले आहे, तर आमचे आपल्या गाववाल्याने आपल्या पोराने आपली मदत केली। लॉकडाऊनमुळे आमचे फिरणं कुठं काय नाही आहे, त्याच्यामुळे आमची फार विनंती सरकारला आहे की आणखी तुम्ही थोडं मदत कराल। गहू तांदूळ आम्हाला मिळालेले, गाववाला पोराने मेजॉरिटी करून आम्हाला थोडं अनुदान दिलेलं आहे, तरी सरकार आपल्याला हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आम्हाला थोडंफार तुम्ही मदत करायला पाहिजे, तर आम्ही धंदे पोपोटा उपाशी मरणार। कोरोना या जागतिक आपत्तीनिमित्त असं लॉकडाऊन, आज 3 लॉकडाऊन घोषित झालेले आहेत, त्यानिमित्त आमच्या गावामध्ये भटके जमाती आहेत। ते वर्षानुवर्ष जेव्हा फक्त महिन्याला एकदा आमच्या गावात येतात आणि 12 महिने ते 11 महिने बाहेरच असतात, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे लॉकडाऊनमध्ये। लॉकडाऊनमुळे अडकले ते गावात, त्यासाठी खूपच उपासमारीची वेळ आली आणि त्यांचं रोजंदारीवर उदरनिर्वाह चालतो। त्यासाठी आम्ही सर्व शिवराजे प्रस्थानच्या कार्यकर्त्यांनी व 2-3 जणांचं आमचं लग्न झालं होतं मुलांचं, त्यांच्या लग्नाचा खर्च कमी करून तोच खर्च आम्ही गहू आणि तांदूळ वाटप केलेला आहे। तसंच त्यांना 10-15 दिवस पुरेल असं अन्नधान्य वाटप केलेलं आहे। यावेळी शिवराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळुंके, पोलीस पाटील योगेश जाधव, भीमाशंकर ढोणे, मयूर मचाले, रविराज हडपत, शिवानंद ढोणे, महेश जळके, अभिषेक मोरे, यशवंत बंदी छोडे, राम साळुंके, आकाश साळुंके, समर्थ सोमवंशी, श्यामराव पवार, विलास जाधव व चिक्केहळ्ळी ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले।